चहापानावर चहापान जो आहे त्या बाबतीत काय करायचं याच्या भूमिकेवर बैठक चालू होती. त्यावेळी मला अचानक त्या ठिकाणी सुप्रियाताईंचा फोन आला आणि पवार साहेबांनी तातडीने बोलवले असं सांगितलं. इथं आलो या ठिकाणी नुकतेच राष्ट्रवादीमधून सत्तारूढ पक्षाच्या बाजूला जाऊन शपथ घेतलेले सर्व मंत्री आणि विधान परिषदेचे उपाध्यक्ष श्रीयुत नरहरी झिरवळ आणि प्रफुल्ल पटेलजी हे सर्व उपस्थित होते. त्यांनी पवार साहेबांना त्यांची दिलगिरी झालेल्या घटनेबद्दल त्यांनी व्यक्त केली आणि त्याच्यातून काहीतरी मार्ग तुम्ही काढा अशी विनंती त्यांनी केली. त्यावर माननीय शरद पवार साहेब यांनी कोणती प्रतिक्रिया दिलेली नाही. पवार साहेब आज राष्ट्रवादी में से जो चुन के आए हुए 9 विधायक जिन्होंने भाजपा और शिंदे गुट के सरकार में जाके शपथ ली वो आज पवार साहब को अचानक मिलने को आए. बाद में मुझे बुलाया गया. उन्होंने पवार साहब को पवार साहब से दिलगिरी व्यक्त की है. जो भी घटना हुई माफ़ी मांगने की दिलगिरी व्यक्त की है और उन्होंने विनती की है कि ये सारा जो कॉम्प्लिकेशंस हुआ है उससे आप मार्ग निकाले कुछ रास्ता दिखाइए. लेकिन पवार साहब ने इसके ऊपर कोई प्रतिक्रिया नहीं दी. सवाल ये जयंत पाटलांना काय वाटतं पक्षाचे अध्यक्ष म्हणून मार्ग काढण्यासाठी सोबत गेलं पाहिजे काही त्या भूमिकेवरती ठाम राहिलं पाहिजे. आता झालेली जी घटना आहे आमची भूमिका चालूच आहे. आम्ही भूमिका घेतलेली आहे. आत्ता जी घटना त्यांनी येऊन साहेबांना भेटणं ही अनपेक्षित घटना आहे. याच्यावर आम्ही यापूर्वी कधीच विचार केलेला नव्हता आणि त्यामुळं याच्यावर आत्ता भाष्य करणं टिप्पणी करणं मला संयुक्तिक वाटत नाही. ज्यावेळी आम्ही एकत्रित बसू पवार साहेबांच्या बरोबर त्यावेळी काही चर्चा होती. सदन का कार्यवाही शुरू होगी ऐसे में आपको कहाँ बैठना है? आप सत्ताधारी पक्ष में बैठेंगे या विपक्ष में बैठेंगे ये एक बड़ा सवाल है. शायद आज ही उसे तय करना होगा इस मुद्दे को. विधानसभा के अध्यक्ष बैठने की व्यवस्था उन्होंने करनी चाहिए और हम अपेक्षा रखते हैं कि हमने सरकार को सपोर्ट नहीं किया है और इसीलिए उस हिसाब से बैठने का इंतजाम वो करे ऐसी हमें अपेक्षा. सहानुभूति निर्माण करने भेट मनाई का कारण शरद पवार सोडून गेले की ते अचानकपणाने येऊन भेटलेले आहेत. काय त्याच्यातून कोणाचा उद्देश आहे याविषयी आज सांगणं अवघड आहे. पण हे खरं आहे की त्यांनी पवार साहेबांची दिलगिरी व्यक्त केली झालेल्या घटनेबद्दल खंत व्यक्त केली आणि त्यांनी असं सांगितलं मी ज्यावेळी पोचलो त्यावेळी की लार्जर इंटरेस्ट लक्षात ठेवून एकत्रित सगळ्यांना आपण करावं अशी त्यांनी भूमिका व्यक्त केली. पवार साहेबांनी याच्यावर कोणती प्रतिक्रिया व्यक्त केली नाही आणि त्या ठिकाणी काही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. आमची त्यानंतर काही फारशी चर्चा झाली नाही. महाराष्ट्र लार्जर इंटरेस्ट की जहां बात वो कर रहे थे तो ऐसे में लगता है कि बैठक आपकी इस आज ही होगी इस मामले को लेकर. क्योंकि अगर उन्होंने जो प्रस्ताव रखा है कि साथ में आ जाइए जरूरत है महाराष्ट्र को तो ऐसे में क्या आज ही इस बारे में कुछ फैसला हो सकेगा? क्योंकि कल से महाराष्ट्र का मानसून हमने कुछ तय नहीं किया है. अभी पवार साहब राष्ट्रवादी के पक्ष कार्यालय में वहाँ नासिक के 150-200 युवा आए हैं और साहब को मिलना चाहते हैं इसलिए पवार साहब वहाँ शेड्यूल्ड मीटिंग के जरिए वहाँ पहुँचने वाले थे. अभी भी वो वहाँ जाने वाले हैं. ये बीच में ही ये थोड़ा सा मीटिंग होने के कारण उनको मिलने वहाँ जाने में देरी हुई है लेकिन उनका काम चालू है. ये 9 मंत्री घर वापस लौट आए ये हम मान सकते हैं. सर घर वापस लौट रहे हैं. व्हीप बजावलेला आहे का? ऐसा बड़ा दिन था कि व्हीप काही बजावलेला आहे का? कारण उद्या कोणी कोण बसायचं हा सगळ्यात महत्त्वाचा आहे त्यामुळे व्हीप काही बजावलेला आहे का? आपण
वीप बजावण्याची व्यवस्था आमचे मुख्य वीप श्रीयुत अधिवेशनाला उपस्थित राहा आणि विरोधी पक्षांच्या सगळ्या विरोधी पक्षांची जी भूमिका असेल त्यामध्ये आपण आपले मैं ऐसी कोई बात हमारे सामने हुई नहीं। मैं थोड़ा 10-15 मिनट 20 मिनट लेट आया, मुझे बाद में बुलाया गया। इसलिए विरोधी पक्ष नेत्याच्या बाबतीत काँग्रेस पक्ष आम्ही आणि शिवसेना आमची तिघांची चर्चा काही प्रमाणात झालेली आहे। शेवटी आमच्या बरोबर विरोधात बसणाऱ्या आमदारांची संख्या राष्ट्रवादी काँग्रेसची संख्या बघून ती जर काँग्रेसपेक्षा कमी असेल, काँग्रेसची आमच्यापेक्षा जास्त असेल, तर कदाचित हा मान हा किंवा ही विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी काँग्रेसकडे जाईल। उद्यापासून अधिवेशन चालू होतं, मग कधीपर्यंत निर्णय होऊ शकतो? अधिवेशन चालू झाल्यावरच ती प्रोसिजर होते नियमित, त्यामुळं ती अधिवेशन चालू झाल्यावर यथायोग्य लवकरात लवकर होईल। आज तुमच्यासोबत किती आमदार आहे, काय आकडा आहे तुमच्याकडे राष्ट्रवादीचे? किती आमदार तुमच्याकडे? 19-20 आमदार आमच्याकडे आहेत। बरेच आमदार दोन्हीकडे असल्यासारखे दाखवत आहेत, त्यामुळे तिकडे गेलेल्यातही बरेच आमदार आहेत। पण आम्हाला त्याच्यासाठी आम्ही स्वतःहून कुठल्या आमदारांना ज्यांना संपर्क केला ते सर्वच आमच्याबरोबर पवारसाहेबांच्याबरोबर मानसिकता सर्वच लोकांची आज पवारसाहेबांच्यावर राहण्याची होती आहे। विरोधी पक्षनेत्यासंदर्भात तुमची काँग्रेससोबत काही चर्चा झाली का? माझी थोडीशी चर्चा झाली, मी बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण साहेब यांच्याशी थोडंसं बोललो। ते त्यांनी त्याच्याबद्दल त्यांची देखील काँग्रेसच्या वरिष्ठांशी चर्चा होईल, त्याबाबतीत योग्य निर्णय होईल। तुमच्याकडे काय मागणी आहे? तुमच्याकडे जर हवा अशा प्रकारची काय मागणी आहे विरोधी पक्षनेतेपद? संख्येचं प्रमाण बघितलं तर अशी मागणी आम्ही करणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही। संख्या ज्याची जास्त त्या पक्षाने जर आग्रह केला तर पुढचा प्रश्न आहे, पण ज्या पक्षाची संख्या मोठी आहे त्या पक्षाचा पाठिंबा असल्याशिवाय विरोधी पक्ष नेता कसं काम करणार? त्यामुळे आज सगळ्यात मोठा पक्ष कदाचित आमचं कागदावर बळ आमचंच मोठं आहे, आमच्यातून बाहेर गेलेलेही आमच्यातून बाहेर गेले तसं अजून म्हणत नाही। त्यामुळं आमच्या विरोधी पक्ष नेत्यांनी राजीनामा दिलेला आहे, विरोधी पक्ष नेतेपद मोकळं आहे। आमचा पक्ष कागदावर आजही सर्वात मोठा विरोधातला पक्ष आहे, पण आमच्याच पक्षातल्या 9 जणांनी समोर जाऊन शपथ घेतलेली आहे आणि त्यामुळं विरोधी पक्षात जे उरलेले पक्ष आहेत त्यांच्याशी विचारविनिमय करावा लागेल। नेता प्रतिपक्ष बोले की आपकी कोई बातचीत हुई क्या? से लगा हुआ सवाल फिलहाल आपके पास? कांग्रेस से बातचीत हुई है और कांग्रेस इसके ऊपर जल्द से जल्द सोच के उनका निर्णय भी करेगी। आपके पास विधायक से रिस्पेक्ट संख्या कितनी है अगर आप बता सकेंगे? 19 तक तो पहुंचती है हमारी, लेकिन काफी विधायक ऐसे हैं कि कहीं भी हो लेकिन पवार साहब को मानने वाले। मानसून सत्र के किसी भी सत्र के पहले जो टी पार्टी होती है, चाय पानी होता है, उसमें बुलाया जाता है, आप शामिल होंगे? आप बहिष्कारी हैं? नहीं, अंबादास दानवे जी, बालासाहेब थोरात, शिवसेना के नेता, कांग्रेस के नेता और हम अभी बैठे थे, उसी बैठक से यहाँ आए हैं। और उस बैठक में जो हमने आपके सामने भूमिका जो रखनी है उस भूमिका को भी हम सपोर्ट करके आए हैं, तो वो अभी जल्द से जल्द आपके सामने उनकी भूमिका रखेंगे। शेवटचा प्रश्न, अजित पवार आणि इतर मंत्र्यांनी प्रस्ताव ठेवलेला आहे आशीर्वाद द्यावा, आमच्यासोबत द्यावा, शरद पवार याच्यावरती कधी उत्तर देणार आहे आणि तुम्हाला वैयक्तिक काय वाटतं की आशीर्वाद दिले पाहिजे? शरद पवार साहेबांनी याच्यावर कोणती प्रतिक्रिया व्यक्त केली नाही, त्यांनी उत्तर द्यावं न द्यावं हा त्यांचा प्रश्न आहे। उत्तराची अपेक्षा त्यांना आहे का? त्यांनी मार्ग काढण्याची अपेक्षा व्यक्त केलेली आमच्या समोर, पण पवार साहेबांनी काही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही। पण एक जनरल परसेप्शन त्यांचा सगळ्यांचाच आग्रह होता की पक्ष एकत्रित ठेवण्यासाठी यासाठी काही ना काही मार्ग आपण काढावा। सर, दोन गट एकत्र येणार का? या निमित्तानं चर्चा सुरू झाली नाही? चर्चा तर आता ते भेटायलाच आले, त्यामुळं पवार साहेबांनी त्यांना वेळ दिलेली नव्हती, ते अचानक आले। मलाही अचानक विरोधी पक्ष नेत्यांच्या बैठकीतून मला इथे यावं लागलं,
त्यामुळं हे अचानक ते येऊन भेटले, त्यांनी झालेल्या सर्व घटनांच्याबद्दल खंत व्यक्त केली, दिलगिरी व्यक्त केली आणि पक्ष एकसंघ ठेवा म्हणून साहेबांच्याकडे आग्रही भूमिका त्यांनी केली. पण पवार साहेबांनी त्याच्यावर काही आज प्रतिक्रिया व्यक्त केली. सर, अगर घर वापसी की बात हो रही है, अगर लोग जाएं जो एनसीपी को छोड़ के शरद पवार छोड़ के गए हैं, अगर वापस आते कि आप लोग वापस अपने बड़ा दिल दिखाएंगे खंड व्यक्ति. ऐसा है कि हमारी प्राथमिकता ये है कि सारे लोग अगर वापस आते हैं तो मैं पार्टी का अध्यक्ष हूँ, मुझे तो आनंद ही होगा. बिल्कुल सर, इसी से जोड़ के सवाल अभी इसीलिए ये होता है कि ऐसे में जब विधानसभा अध्यक्ष सामने डिस्क्वालिफिकेशन रखा है, विधानसभा अध्यक्ष ये कहते हैं हमें ये तय करना होगा एनसीपी के बारे में, सत्ता पक्ष में है विरोधी पक्ष में, उसके बाद ही नेता प्रतिपक्ष कहा जा सकता है. लेकिन संख्या को देखते हुए तो आप अभी सरकार में ही हैं, तो फिर क्या अभी डिस्क्वालिफिकेशन आप पीछे लेने के बारे में आपकी चर्चा होगी? हम सरकार में नहीं है, कुछ लोग उस तरफ गए हैं, उन्होंने सरकार को सपोर्ट किया है, हमने अभी सरकार को सपोर्ट नहीं किया है. अभी हमारे पार्टी में डिवीजन हुई है, ये वस्तुस्थिति है, ये फैक्ट्स है. और हमारा हम पवार साहब के नेतृत्व के नीचे जो काम करने वाले विधायक है वो शिवसेना कांग्रेस इनके साथ ही विधानसभा में बैठी. सर, देवेंद्र फडणवीस ने कहा था कि राष्ट्रवादी के साथ हमारी वैचारिक नहीं पॉलिटिकल युद्ध है, राजनीतिक युद्ध है. ऐसे में अगर महाराष्ट्र के लार्जर पर्सपेक्टिव के लिए, लार्जर फायदे के लिए अगर एनसीपी सरकार में बनी रहती है और अगर काम करने का मौका मिलता है तो क्या ये सही होगा? आपने कहा था कि अगर वो साहब आ जाते हैं तो हमें खुशी होगा. आप बतौर अध्यक्ष आ गए, पार्टी के अध्यक्ष नाते मुझे ऐसा कोई प्रस्ताव किसी ने किया नहीं है. अभी मीडिया में कुछ कहा गया है तो उसके ऊपर बयानबाजी करने की आवश्यकता मुझे नहीं है. हमारे पास किसी ने ऐसा प्रस्ताव न तो दिया है. हम शिवसेना और कांग्रेस के साथ हमारा संगठन, हम इकट्ठा काम कर रहे हैं और हम विपक्ष में बैठने वाले हैं. फडणवीस पॉलिटिकल युति कहते हैं आपके साथ, आपके गुट ठीक है. अभी हर युति को या आघाड़ी को अलग अलग नाम दिया जाता है, वो नाम अलग अलग वक्त बदला जाता है. डिस्क्रिप्शन कैसा करने का है इसमें वो माहिर है ऐसा मुझे लगता है. सह्याद्रीची उंची म्हणजे 24